राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक महाराज त्या काशीच्या गोसाव्यानं आपणास गांजाचा नवस बोलला होता तो त्यांनी आपणास गांजा देऊन पूर्णही केला त्याची आपणास सदैव आठवण यावी म्हणून त्यानं आपणास चिलीम ओढण्याची विनंती केली होती आणि महाराज तेव्हापासून आपण चिलीम ओढता आहात पण महाराज त्या चिलीम ओढण्यानं आपलं आत्मसमाधान होतं आत्मसमाधान हा विषय फार मोठा आहे जगात कुणाची कशावर वासना असेल ती वासना त्याने भागवली की त्याचं तात्पुरतं समाधान होऊ शकेल पण ते आत्मसमाधान असू शकत नाही महाराज आम्ही चिली मोडतो पण त्याचा कोणताच असर आमच्या मनावर अथवा शरीरावर होत नाही कारण आम्ही भौतिक सुखदुःखाच्या पलीकडे गेलो आहोत आम्ही इथे चिली मोडतो पण तिथे काशीचा गोसाव्याच समाधान होत महाराज संसारात असणाऱ्या माणसाने भौतिक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं चुकीचं नाही पण ते सुख मिळवण्यासाठी अतिरेकी प्रयत्न करणं मात्र चुकीचं आहे तुम्हाला प्रचंड भूक लागली आहे पण खाण्यासाठी अन्नच नाही अशा वेळी अन्नाचा एक दाणा जरी पोटात गेला तरी पंचेंद्रियांची भूक भागते हे खरं आत्मसमाधान महाराज तुला आत्मसमाधान मिळत नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला वर्तमानपत्र वाचताना तुम्ही म्हणजे अहो तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला इथे आत्मसमाधान मिळत नाहीये याचा वर्तमानपत्राशी काय संबंध तुझं वाचन नक्कीच कमी आहे म्हणून तुला सांगतो केसरीमध्ये जपानच्या ओवामा आणि टोगो या दोन शास्त्रज्ञांविषयी छापून आले यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावरती जपानचा कायापलट केला मला देखील असंच काहीतरी करायची इच्छा आहे त्यासाठी मला विलायतेला जावंच लागणार काय होय अरे वेडा झालास का श्रीधर अरे जगाच्या नकाशावर विलायत कुठे आहे हे तरी तुला ठाऊक आहे का मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालंय माझं आणि तुम्ही मला सांगणार जगाच्या नकाशाबद्दल इंग्रजांनी व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या देशात येऊन आपला देश काबीज केला बैलगाडी सोबत आगगाडी धावू लागली ती देखील त्यांच्यामुळेच इंग्रजांनीच यंत्रविद्या विकसित केली मग आपणच या प्रगतीचा या सुधारणेचा का विचार करत नाही आहोत श्रीधर किती वर्ष आपण फक्त शेतीच करत राहणार आहोत का आपण वेगळ्या वाटा धुंडाळत नाही आहोत शिवाय भौतिक सुखाचा विचार करावा असं मला वाटू लागलंय भौतिक सुख होय कांचन इतर स्त्रियांप्रमाणे तुझ्याही हातामध्ये पाटल्या असाव्यात तोडे असावेत हातामध्ये बाजूबंद असावेत गळ्यात चंद्रहार असावा असं नाही का वाटत तुला बाबा बैलगाडीच्या जोडीने आपल्या अंगणामध्ये मोटार गाडी उभी असावी असं नाही का वाटत तुम्हाला श्रीधर तुम्हाला वाटो ना वाटो पण मला तर असं वाटू लागलंय की ही सगळी सुख आपल्या देखील घरात असावी आणि ही सुख जर मिळवायची असेल तर यासाठी पैसा हवा आणि पैसा जर कमवायचा असेल तर पुढील शिक्षणासाठी मला विलायतेला जावंच लागणार आता विलायतेला जाण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा हेही सांगून टाक बाबा म्हणजे बाबा तुम्ही माझ्यासाठी काहीच करणार नाहीयेत का जेवढं शक्य होतं तेवढं सगळं केलंय मॅट्रिक पर्यंत शिकवले तुला मॅट्रिक पर्यंत बाबा तुझ्यावर उपकार केले असं नाही म्हणत मी पण आता तू जे विलायतेला जायचं म्हणतोस ना ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे आणि विशेष म्हणजे माझ्या आवाक्याबाहेरचंही आहे ते अरे अंथरून पाहून पाय पसरणारा माणूस आहे मी
आणि तू देखील तसंच करावं हीच माझी अपेक्षा आहे. आपण आपल्या आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर त्या अपेक्षा भंगाचं ओझं आपल्याला आयुष्यभर व्हावं लागतं. बाबा पण हे विलायतीला जाण्याचं खूळ आहे ना, ते तुझ्या डोक्यातून आधी काढून टाक आणि प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या जोरावर इथेच नोकरी बघा. समजतं ना मी काय म्हणतो ते? बाबा अहो त्यांचं जरा तुम्ही कांचन, मी विलायतीला जाणारच. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चल उठ बाळा, जेवण करून घे, नंतर वेधशाळेत जायचं नाही का? आई किती मोठ्याने बोलतेस, बाबा मंत्र पठण करतायत ना. एक प्रहर झाला, मंत्र पठण सुरू आहे यांचं. दिवसभर ते असेच बसून राहतात, मग आपण काही बोलायचं नाही का? व्यवहाराच्या गोष्टी बोलण्यासाठी तोंड उघडायला नको. आई बाबा असे जप करत बसले ना तर कधी कधी कैलास पर्वतावर बसलेल्या भगवान शंकरांनाच पाहतोय असा भास होतो मला. होतील, एके दिवशी भगवान शंकर सुद्धा तुझ्या वडिलांवर नक्की प्रसन्न होतील. हो पण तुम्ही कधी प्रसन्न होणार आमच्यावर? म्हणजे तुम्ही माझे पतिदेव आहात असं म्हणते, आपला लेखही तुम्हाला पितृदेव भव म्हणतो, मग या देवाचं आमच्यासाठी काही कर्तव्य आहे की नाही? मी माझं कर्तव्य पार पाडत नाहीये असं का म्हणायचंय तुम्हाला? नाही, आम्हाला काय हवंय नको ते तुम्ही पाहताय, पण ते आम्ही सांगितल्यानंतरच. तुम्हाला आमच्यासाठी काही करावं असं वाटत नाही का? तुम्ही करता तो केवळ व्यवहारच ठरतो. बाळ तुलाही असंच वाटतं का? आणि तुला जर असं वाटत असेल तर चूक माझीच आहे असं समजतो मी. कृपा करून मी तुमची चूक दाखवते असा समज करून घेऊ नका. पण तुम्हीच विचार करा ना, कोणत्याही समारंभात तुम्ही आमच्यासोबत राहत नाही, लोकांमध्ये मिसळत नाही, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत नाही, तोच वेळ तुम्ही ईश्वर चिंतनात घालवता. तुम्ही प्रपंचात आहात, समाजात वावरता, याचं भानच राहिलं नाही तुम्हाला, म्हणूनच ते हे सारं घडतंय. खरं आहे. अहो मी माझा राहिलेलं नाही हे समजून घ्या. मला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली आहे. प्रपंचात माझं मन रमत नाहीये. जे भौतिक सुख आपण उपभोगतो आहोत ते सर्व व्यर्थ आहे, मृगजळ आहे. खरं सुख तर त्या पलीकडलं आहे असा साक्षात्कार मला झाला. ते जे खरं सुख आहे ते ईश्वराच्या चरणी आहे आणि त्या सुखाचा मला हव्यास आहे. त्यामुळे या व्यवहारी जगात मी अधिक काळ राहू शकेन अशी अपेक्षा तुम्ही ठेवू नका. आहो आई बाबा असं बोलून का निघून गेले? देव जाणे त्यांच्या अशा बोलण्याचा आपण काय अर्थ समजायचा. मामांजी फार बोलले तुम्हाला, पण त्यांचं जास्त मनाला लावून घेऊ नका. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर ते बरोबरच बोलले ना कांचन? अहो एकुलता एक मुलगा शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने परगावीच नाही तर थेट परदेशात जाण्याचं म्हणत असेल तर ते कसं मान्य करतील? तुम्ही त्यांच्या जागेवर असता तर असा विचार करून पहा. मी त्यांच्या जागी जर असतो ना तर माझ्या मुलाला मी अशी अडकाडी घातली नसती. उलट त्याच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न केला असता. अगं माझा मुलगा जगा वेगळा, इतरांपेक्षा काहीतरी वेगळा विचार करतो हे बघून मला फार त्याचा अभिमान वाटला असता. तुमचा विचार चांगलाच आहे, परंतु आपण परिस्थितीचं भान राखायला नको का? एखाद्या शिपायानं राजसिंहासनावर बसण्याचं स्वप्न पाहिलं तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे का? हे बघ प्रयत्नांती परमेश्वर साध्य होतो. आपल्याला हे जमणारच नाही असं म्हणून जर प्रयत्नच केले नाहीत तर काही होऊ शकणार नाही. परिस्थितीवर मात करून ज्यांनी आपलं ध्येय गाठलं
ते आज जगामध्ये नाव कमवून आहेत. बरं, मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? या खेडेगावात राहून माझं काही एक भलं होणार नाही, एवढं निश्चित. त्यामुळे त्यामुळे काय? त्यामुळे मी हे गाव सोडून जायचा विचार केलाय. काय? हे बघ, इथनं बाहेर पडल्याशिवाय मार्ग सापडणार नाहीये कांचन. तसं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तसंच अंधारात चाचपडल्याशिवाय प्रकाशाचा मार्ग सापडत नाही. मी इथून जाणार, इथून बाहेर पडणार. अहो, पण काय म्हणालात मगाशी आपण? काय म्हणालो? या व्यवहारी जगात आपण जास्त दिवस राहणार नाही. ते काय? ते स्पष्ट बोला, काय चाललंय तुमच्या डोक्यात? हो, स्पष्टपणे बोलायचं मनात आहेच माझ्या, पण तुम्ही त्यातून काही गैरसमज करून घेणार नसलात तर. आई, बरं झालं बाळ, तूही आलास. बाळा, तुला लहान म्हणावा इतका तू लहान राहिलेला नाहीस. चांगली जाण आहे तुला, नाही का? हो बाळा, हा संसार त्यागून भगवान शंकराची उपासना करावी, कठोर तपश्चर्या करावी अशी माझी इच्छा आहे. प्रपंच त्यागून? हो. अहो, असं तुम्ही काय बोलताय? प्रपंचात राहून ईश्वराची उपासना करणं माझ्यानं शक्य होत नाहीये. अर्धमन प्रपंचात आणि अर्धमन ईश्वर चरणी अशी द्विधा मनावस्था झाली माझी, त्यामुळे मी दोन्ही बाजूंना न्याय देऊ शकत नाही, हे काही बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही मला या प्रपंचातून मुक्त करावं अशी माझी तुम्हा दोघांना प्रार्थना आहे. अहो, मी तुम्हाला असं करू देणार नाही. तुम्ही निघून गेलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं? अगं, प्रपंच त्यागून म्हणजे माझं काही प्राणोत्क्रमण होणार नाहीये. अहो, असं काय बोलताय तुम्ही? मी असणारच आहे, आणि आता आपला बाळ आईचा सांभाळ करण्यापत सक्षम झालाय, हो की नाही? हो, पण बाबा, साक्षात भगवान शंकराने तुझ्या वडिलांना देहरूपी दर्शन दिलेलं तुला आवडणार नाही का? बाबा, कृपा करा, माझा मार्ग रोखू नका, मला जाऊ द्या, मी तुमच्या पाया पडतो. अहो बाबा, माझ्या पायात दोरखंड बांधून मला जखडून ठेवण्याचा प्रयत्न होईल, पण मी जुमानणार नाही. सारी बंधनं झुगारून मी विलायतेला जाणारच. असा कसा निघून जाईल श्रीधर? अगं सुनबाई, माझी परिस्थिती नसताना देखील मी ह्या पोराला मॅट्रिक पर्यंत शिकवलं, आता पुढच्या परीक्षेला बसला होता, त्यात नापास झाला, त्यात माझा काय दोष? म्हणजे आता पुढच्या परीक्षेत नापास झाल्यावर त्याने त्याच्या बुद्धीची झेप ओळखायला नको का? इंटरची परीक्षा नापास झालो याचा अर्थ माझी बुद्धी तोकडी आहे, पुढे आणखी शिकण्याची कुवत नाही आहे, असा होत नाही. एक योद्धा एखादी लढाई हरला म्हणजे पुढे तो लढाई कधी जिंकणारच नाही, असं कुठे? मामांजी, हे यांच्या मतावर ठाम आहेत असं यांच्या बोलण्यावरून जाणवतंय मला. आता तुम्हीच काहीतरी करा, हे काही माझं ऐकतील असं मला वाटत नाही. अगं सुनबाई, श्रीधरने किती उड्या मारल्या तरी तो विलायतेला काय जाऊ शकणार नाही. बेटा, सगळी सोंग आणता येतात, पण हे पैशाचं सोंग कुठून आणेल तो? हा, हे बघ सुनबाई, तू काही काळजी करू नकोस, काहीच होत नाही असं लक्षात आल्यावर हे विलायतेचं भूत आपोआप उतरेल त्याच्या मानेवरून. ही दोघं मला असंच जाऊ द्यायची नाहीत. यांनी मला न जाण्यासाठी शंभू महादेवाची शपथ घातली तर काय करणार मी? नाही, आता निजानीच झाली की असंच निघावं हेच बरं. अरे रे, किती अविचार करतायत ही दोघं. महाराज, आपल्या भोजनाची वेळ झाली. भोजन? हो महाराज, आज भोजन आम्हाला गोड लागणार नाही जगन. महाराज, परंतु वाढून आणलेलं अन्न माघारी पाठवल्यास अन्नाचा आणि अन्नपूर्णा देवीचा अवमान होईल, म्हणून ते माघारी पाठवू नका. हे भोजन तू स्वतः ग्रहण कर,
आणि जे कोणी भजनेच्छू भक्त मठात असतील त्यांना प्रसाद म्हणून वाट. जशी आज्ञा महाराज. महाराज, आज तुम्हाला अन्न गोड लागणार नाही, आज तुम्ही अन्न ग्रहण करणार नाही असं मानता, याचं कारण कळेल? जगन, कुणी अविचाराने वागत असेल आणि त्याचा त्रास त्याच्या कुटुंबाला होणार असेल तर आम्हाला यातना नाही का होणार? आम्हाला अन्न गोड लागेल का? महाराज, अन्नदाता सुखी हो जा, हे भोजन सर्वांना प्रसाद म्हणून वाट. जी महाराज. श्रीधर. हो बाबा, मला सांगा, तुम्हाला जर कोणी तुमच्या मनाविरुद्ध काही करायला सांगितलं तर ते तुम्ही कराल का? श्रीधर बेटा, प्रश्न तो नाही आहे. अरे तू विलायतेला जायचं म्हणतोस हे खरं आहे, पण तुझ्या मागे तुझी बायको एकटी राहील याचा तू कधी विचार केला आहेस का? तुम्ही हात ना सोपतीला. मी? अरे मी काय, पिकलं पान कधी गळून पडेल काय सांगता येत नाही बेटा. नाही, आता विलायतेला जाऊन जेव्हा बस्तान बसेल ना तेव्हा मी तुम्हाला आणि कांचनला बोलवून घेईनच की, मग तर झालं. असं काय करताय? जायचं जायचं म्हणून तुम्ही विलायतेला पोहोचणार आहात काय? आणि पैशांची तजवीज कशी करणार आहात? करेन, जमेल तसं करेन. बेटा श्रीधर, असा वेडेपणा नको करूस. अरे बेटा, आपल्याकडे भरपूर काही नसलं तरी कमी काही नाही आहे. तो तुझा मित्र भंडाऱ्याचा, काय बरं त्याचं नाव? बाळकृष्ण. हां बाळकृष्ण, तो पण तुझ्याबरोबर मॅट्रिक झाला. आता तो भंडाऱ्याच्या मेनरोळ हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागलाय. तू का नाही असंच काहीतरी करीत? बेटा, मॅट्रिकपर्यंत तर तुझं शिक्षण सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी पुरेसं आहे. आमचं ऐक, मोठी स्वप्न पाहून आमच्यापासून दूर जाऊ नकोस. ऐक ना रे बेटा आमचं. अहो ऐका ना. नाही, मी आता निघतोच. परगावी जाऊन एखादी नोकरी शोधतो आणि खूप पैसे जमवेन. आता लक्ष फक्त एकच, विलायतेत जाऊन यंत्रविद्या शिकायचीच. केवळ आत्मिक समाधान मिळवण्यासाठी मी जातो आहे, कृपया गैरसमज नसावा. देव तुमच्या पाठीशी राहील. महाराज, आपण भोजन न घेतल्यामुळं मठातील उपस्थित भाविकांनी सुद्धा भोजन घेतलं नाही. अरे मूर्खा, तू त्या भक्तांना कशाला सांगायला गेलास की आम्ही भोजन ग्रहण केलं नाही म्हणून? महाराज, माझ्या जनं राहवलं नाही. आता आमच्या जनही राहवत नाही, देऊ का एक मुस्कुराट मूर्ख? महाराज, आपण माझ्यासाठी जे कराल ते योग्यच असेल. असं बोललं म्हणजे झालं? श्रीधर काळे आणि रामचंद्र गुरव, एकाने भौतिक सुख मिळवण्यासाठी आणि दुसऱ्याने आत्मिक समाधान प्राप्त करून घेण्यासाठी घराबाहेर पाऊल ठेवलंय खरं, पण आपण असे घर सोडून जात आहोत त्यामुळे आपल्या आपताना किती क्लेश होतील याचा विचारही त्याने केला नाही आणि याचंच वाईट वाटतं आम्हाला. महाराज, परंतु त्यांना कल्पना नाही की ते ज्या वाटेने जात आहेत ती वाट सोपी नाही. या वाटेने जाऊन परमेश्वराने ठरवून दिलेलं ध्येय त्यांना कधीच साध्य होणार नाही. झाडाचं पान देखील परमेश्वराच्या मर्जीने हरतं, मग तुम्ही कोण ठरवणार तुम्ही काय करायचं ते? हिंडाल, फिराल आणि शेवटी परमेश्वराने योजून दिलेल्या मार्गावरच तुम्ही परत याल.
मग कशाला हवा एवढा अट्टहास महाराज? जसं आमचं श्रीधरवर आणि रामचंद्रावर लक्ष आहे, तसंच आमच्या पांडुरंगाचंही त्यांच्यावरती लक्ष आहे. हे दोघे भरकटलेले मूळ वाटेवर येऊन देशोन नदीच्या मार्गाने पुढे जातील आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून देशकार्य करतील. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गण 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 गण.